भारत में पारंपरिक जाति व्यवस्था के घोर अन्याय और उत्पीड़न को समाप्त करने के लिए 1 जुलाई 1972 को एक उग्रवादी संगठन का गठन किया गया था। उसका नाम है दलित पैंथर, जिसका अर्थ उत्पीड़ित लेकिन संघर्षशील है। 50 साल पहले स्थापित दलित पैंथर्स की स्वर्ण जयंती इसी वर्ष है। इसे जायज ठहराने के लिए दलित पैंथर महोत्सव का आयोजन किया जाने वाला है, जिसकी जानकारी मुख्य संयोजक राजन वाघमारे ने पत्र परिषद के दौरान दी है। कि दलित पैंथर स्वर्ण महोत्सव समिति या समितीच्या वतीने भारताचे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आम्हाला 6 जून दलित पैंथर स्वर्ण महोत्सव घेण्याची तारीख दिली। गेल्या 2 महिन्यापासून या दलित पैंथर स्वर्ण महोत्सवाची जय्यत तयारी आम्ही केलेली आहे। ती तयारी इतक्या जोरात केलेली आहे की महाराष्ट्रातून आम्हाला अपेक्षा नव्हती। अनेकांची फोन आता आम्हाला येत आहेत, दररोज फोन येत आहेत गेल्या 15 दिवसापासून। मोठ्या जत्तेने महाराष्ट्रातील लोक या कार्यक्रमामध्ये नागपुरात दाखल होत आहेत। त्याहीपेक्षा आनंदाची अशी गोष्ट आहे की जी पैंथर आहेत, ज्यांनी आपलं आयुष्य दिलं या चळवळीला, पैंथर म्हणून समाजाचं एक कवच म्हणून उभं राहिलं, जिथे अन्याय अत्याचार घडलीत तिथे हे पैंथर ती माणसं जाऊन धावून पडलीत। अनेक लोकांना नोकऱ्या मिळाला, समाजातील लोकांना न्याय मिळाला। अशा परिस्थितीमध्ये जी काही पैंथर 80, 85, 72, 74 वयाच्या गटातील आहेत, ती पैंथरसुद्धा महाराष्ट्रातून या कार्यक्रमाला येत आहेत, हा सगळ्यात मोठा आनंद आम्हाला होत आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब 6 जूनला दुपारी 11 वाजता दिल्लीवरून नागपुरात पोहोचत आहेत आणि सगळे आमच्या जे दलित पैंथर महोत्सवातील जे आमचे मान्यवर आहेत, राजा सर्वदे आहेत, दिलीप जगताप आहेत, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगडे आहेत, राज्याचे माजी मंत्री अविनाशजी महातेकर आहेत, आपले मुंबई प्रदेशचे गौतमजी सोनवणे आहेत, दयाल बहादुरेजी आहेत, ही सर्व मंडळी 6 तारखेला सकाळी 8 वाजता पोहोचत आहेत। या ठिकाणी